कांदिवली चारकोप में बिल्डर ने मराठी व्यक्ति घाड़गे ट्रेवल्स के मालिक को ऑफिस की जगह हड़पने के लिए धमकी दी। पैसे से सत्ता और सत्ता से पैसा वर्तमान राजनीति का समीकरण है। चारकोप कांदिवली में एक प्रमुख व्यापारिक परिवार घाड़के ट्रेवल्स का मालिक है। उन्होंने अपने जीवन भर की पूंजी खर्च करके संध्या होराइजन नामक संस्था में एक फ्लैट खरीदा। उक्त संस्था का पुनर्विकास प्रोजेक्ट पूर्व नगर सेविका संध्या दोषी, उनके पति विपुल जोशी की कंपनी संध्या क्षितिज कंस्ट्रक्शन और नितिन गावकर द्वारा पूरा किया गया। सभी कानूनी कार्यवाही पूरी होने के बाद उक्त परियोजना की बृह मुंबई नगर निगम और महाड़ा ओसी द्वारा अनुमोदित किया गया था। कब्जे का प्रमाण पत्र प्राप्त हो चुका है। हरिश्चंद्र घाड़के परिवार द्वारा विक्रय अनुबंध के अनुसार संपूर्ण राशि विकास हेतु सौंप दी गई। यद्यपि उक्त फ्लैट का विकास कार्य आवंटन पत्र भी घाड़के परिवार को सौंप दिया गया है, उनके फ्लैट पर अब तक कब्जा क्यों नहीं दिया गया, किसके दबाव से? नमस्कार, मैं गोपीचंद चंद्रकांत घाड़के, यहाँ ऑफिस के मालक ओनर प्रतिभा घाड़के ने हरीश घाड़के गेली 18 महिन्यापासून बिल्डर नितिन गावकर आणि त्याच्यासोबत असलेले संध्या विपुल दोषी आणि विपुल दोषी हे या घाड़के परिवाराला नाहक त्रास प्रॉपर्टी आमची असताना सुद्धा या ठिकाणी आमची आर्थिक कोंडी करून आमची फसवणूक करून ही प्रॉपर्टी ते घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहेत, त्यासाठी आज आम्ही प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी बोलवलेली आहे। यामध्ये 2 वर्षापूर्वी आम्ही प्रॉपर्टी बिल्डरकडून म्हणजे कमिटीकडून सोसायटीकडून आम्ही खरेदी करून प्रॉपर सगळे लिगल डॉक्युमेंट गव्हर्नमेंट स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन हे सगळं करून सोसायटीने आम्हाला पोजेशन लेटर देऊन पोजेशन देखील आम्हाला या ठिकाणी सोसायटीने दिले होते, पण हे प्राईम लोकेशन असल्याच्या कारणाने विपुल दोषी संजय दोषी यांना लोकेशन आवडलं नाही, आमच्याकडून हिसकवण्याचा या ठिकाणी मराठी माणसाकडून हिसकवण्याचा प्रयत्न बिल्डर लॉबी आणि त्याचबरोबर संजय दोषी आणि विपुल दोषी हे या ठिकाणी करत आहे। ह्या संजय दोषी ज्या तुम्ही सांगत आहेत ते कॉर्पोरेटर म्हणून नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे, पण ते तुमचं जे काय संवाद साधलेलं आहे आणि काय काय सांगत आहे तुम्हाला या ठिकाणी आपण एक सांगू इच्छितो की संजय विपुल दोषी आणि विपुल दोषी हे खऱ्या अर्थाने या ठिकाणी नगरसेवक आहेत की लोकांची फसवणूक करण्यासाठी हे लोकांना लूट करण्यासाठी या ठिकाणी आहेत हा सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी चारकोपमध्ये पडलेला प्रश्न आहे। तुमची मागणी आहे की त्यांनी आम्हाला जो काही त्रास करत आहेत तो आमचा त्यांनी पिछा सोडावा आणि आमची जी प्रॉपर्टी आहे ती आमच्या ताब्यामध्ये आहेच, परंतु जी काही हॅरेसमेंट आम्हाला करत आहेत ती त्यांनी या ठिकाणी थांबावी एवढीच आमची विनंती आहे। यामध्ये आम्हाला धमकीचे फोन देणं, वारंवार या ठिकाणी त्यांचे गुंड पाठवणं, आमच्याकडून खंडणी वसूल करणं असे बरेचसे प्रकार या ठिकाणी ते करत आहेत की जेणेकरून घाडगे वैतागून वैतागून या ठिकाणी प्रॉपर्टी सोडतील। या गावकरी आणि ह्यांनी आमच्या असलेल्या प्रॉपर्टीमधली पूजा करत असताना देवदेखील त्यांनी आमचे बाहेर टाकलेले आहेत की ते बोलले की मराठी मंडळात इथे स्थान नाही आहे, तुम्ही काय तुम्ही झोपडपट्टीमध्ये राहता चाळीमध्ये राहता तुम्ही इथे तुमची काय अवकात आहे इथे तुम्ही शॉप घेताय। जेव्हा त्यांना पैशाची गरज होती तेव्हा त्यांनी आम्हाला शॉप विकलं, आमचे इतके मागे लागले की 2 महिन्यामध्ये आम्ही टोटल त्यांचा व्यवहार दिलेल्या वेळेच्या 10 दिवस आधी आम्ही पूर्ण केलेला आहे। आमच्याकडून 1 रुपयाची देखील त्यांची कुठे आम्ही कमी पडलेलो नाही आहे, परंतु हे प्राईम लोकेशन आल्यानंतर आपण सध्या बाजूला बघत असाल मॅकडॉनल्ड्स नॅचरल आईस्क्रीम कोटक बँक या बऱ्याचशा या ठिकाणी गोष्टी आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हा प्राईम लोकेशन आहे आणि आपल्याला पाहिजे। त्यानंतर आम्ही वारंवार बिल्डरला सगळ्या ठिकाणी आम्ही पत्रव्यवहार करून देखील की आमचं कुठल्या प्रकारचं काही गोष्टी ऐकत नाही आहेत, प्रत्यक्ष आम्ही बघितलेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी ते आम्हाला हॅरेसमेंट करतायत, धमकीचे फोन देत आहेत आणि त्याचे आमच्याकडे रेकॉर्डिंग सगळ्या गोष्टी आहेत, यहाँ पे सब मौजूद आहे पेपर। तिथे पण रजिस्टरने आम्हाला स्टे घेऊन आम्हाला ते कंटिन्यू केलं, आम्ही लोकांनी EMI भरलेले आहेत, त्याचे पैसे सुद्धा भरलेले आहेत, आपले रजिस्ट्रेशनचे पैसे सुद्धा सोसायटीला दिलेले आहेत। EMI 18 महिने EMI जातात, बँकेचं पण हे आहे। 2 वेळा आम्ही पूजा केली इथे आतमध्ये येऊन आम्हाला पूजेसाठी, त्यांनी आम्हाला पोजेशन दिले, ते पोजेशनचे सुद्धा फोटो आहेत आमच्या बरोबर। हे वेळेला नितीन गावकर आहेत। त्याच्यानंतर आम्ही इथं सत्यनारायणाची पूजा घेतली मार्च 2022 ला, त्याचे सुद्धा फोटो आहेत। त्याच्यानंतर आम्ही गणेश पूजनाची पण केलं एप्रिल महिन्यामध्ये, त्याचे सुद्धा फोटो आहेत। त्यांनी आम्हाला सुरुवातीला हे सर्व सर्वांना दिलं, जे सगळे पूर्ण बिल्डिंग भरली रेसिडेन्सवाले पुन्हा त्याच्यानंतर खाली शॉपवाले सगळ्यांना दिलं आम्हाला सोडून, बाकी सर्वांना दिलं आणि आमचा व्यवहार आम्ही 2 महिन्यात त्यांना कम्प्लीट केला। हे बघा इथे आम्हाला सांगितलं पाण्याचं वॉटरचं कनेक्शन आहे, एक पाण्याचं आहे ड्रेनेज आहे, आम्हाला सांगितलं तुम्हाला काही मिळणार नाही त्यातलं, तरी सुद्धा आमच्याकडनं अंडरटेकिंग 12-14 पानाची लिहून घेतली, ते सुद्धा आम्ही त्यांना लिहून दिली। ते वेगवेगळे आरोप आमच्यावरती घेतात, सभासदाचे पेपर सुद्धा A to Z क्लिअर आहेत, तरी पण ते लोक पुढच्या कोर्टामध्ये अर्धे अर्धे पेपर देतात,
आणि बोलतात त्यांचे पेपर अपुरे असल्यामुळे यांना सभासदत्व कॅन्सल करा आणि हे सर्व विपुल दोषी आहेत, सर्व करत आहे. आणि त्याच्यामध्ये काय तो इतके पैसे सर्व ठिकाणी देतो ना की आम्ही बादच होऊन जातो. म्हणजे आम्हाला उठायला जागा होत नाही की आम्हाला 3 महिन्यानंतर असं वाटतं की आमच्या हाताला काय लागेल, पण आमच्या हातास काय लागत. भयंकर परिस्थिती आणि भयंकर एकदम जे ते आम्हाला जे ओळखतात ते लोक बोलतात की तुम्ही म्हणून हे सर्व थांबलात आणि जगलात नाही तर बाकीच्या कोणाचं अशक्य झालं असतं एवढं. आणि आम्हाला सुद्धा अशक्य आहे, पण माझी भावंड सर्वांनी मला मदत केली. माझे दादा आहेत, माझे भाऊ आहेत, माझी बहीण आहे, मामा लोक आहेत, मुलाचे आहेत, तर त्या सगळ्यांनी मदत केल्यानंतर त्यामुळे आम्ही लोक इथं बसलो. नाही 1,25,000 रुपये EMI भरतोय आणि करोडो रुपये त्यांनी माझ्याकडनं घेतलेले, करोडो रुपये घेतलेले आणि ते मी त्यांना देऊन टाकले फटाफट. त्याच्यासाठी मी घर विकलं, माझ्या आईने गावची जमीन तुम्ही विकली, दागिने सुद्धा माझ्यासाठी दिले आणि सगळं आम्ही व्यवहार कम्प्लीट केला. त्यांना कॉर्पोरेटर आहे, आम्ही त्यांना लेटर पण बरेचसे दिले आणि त्यांना आम्ही सांगितलं हे आम्हाला द्या तुम्ही, पण ते लोक आम्हाला देतच नाही. ते बोलतो आम्हाला ऑफिस पाहिजे. आणि माझे भाऊ पण त्यांना 2-3 वेळा जाऊन मीटिंग केली. माझे 2 भाऊ, जे माझे लहान भाऊला बरेच पुरस्कार मिळालेले आहेत, म्हणजे आधी छोटा भाऊ आहे, त्यांनी पण पिक्चर बनवलेला, ते स्वतः जाऊन मीटिंग 3 वेळा केली. माढामध्ये पण ते स्वतः विपुल दिशी गेलेला, त्यावेळी मीटिंग केली, त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन मीटिंग केली. त्यांना ज्यांना गुरु बोलतात ते त्यांच्या तिकडे सुद्धा आम्ही प्रकाश दादा सुर्वेच्या तिथे आम्ही जाऊन मीटिंग केली त्यांच्याशी. तरी सुद्धा बोलला की जागा मी देणार नाही, मी काही करणार, पनिशमेंट करणार, पण त्याला मी बायकांना पळवणार असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. ते म्हणलं आम्ही पेपर आहे, तुला विकायचे नव्हते तर तू पहिले आम्हाला नाही द्यायचे ना. आम्ही एवढा सर्व व्याप नसता केला, प्राईम लोकेशन असल्यामुळे त्यांनी ना हे सगळं आमच्याशी खूप मोठे भांगड्या केले आम्हाला. आणि आम्ही ऍक्च्युली आम्ही इथं थांबलो नाही तर आम्ही त्याच वेळी आमच्या डोक्यात असा विचार करतो. आम्ही रात्रभर झोपत नव्हतो, 24 तास जागायचो आणि आम्ही लास्टला ठरवलं की जन्म आमचा मुंबईचा आहे आणि असं ठरवलं की आम्ही मुंबईपर्यंत आमच्या डोक्यामध्ये एवढे विचार आले की आम्ही मुंबई सोडून जाऊया. पण आमच्या जीवाला इतका धोका आला होता. जो सेलचा पार्ट होता त्या सेलच्या पोर्शन मधून जो कमर्शियल त्यांना जो गाळा आहे हा घाडगे साहेब आणि त्यांची फॅमिली त्यांना त्यांनी तो विकला. तो विकल्यानंतर त्यांनी ते जी काही त्यांची रक्कम होती ती घेतली, त्याचं स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन हे सगळं झालं. हे सगळं झाल्यानंतर त्यांना पजेशन दिलं. पजेशन दिल्यानंतर इथे जे विपुल दोषी आणि संध्या दोषी जे इथल्या ते गावकर म्हणून आहेत, ते सोसायटीचे चेअरमन आहेत, त्यांचे हजबंड आहेत, तर ते पार्टनर आहेत या बिल्डिंग उभं करण्यामध्ये. तर त्यांचे काही कमर्शियल हेवे दावे किंवा कमर्शियल त्यांचे इंटरेस्ट या प्रॉपर्टीमधून जास्त होते आणि त्या संदर्भात त्यांनी मग तो गाळा त्यांच्याकडनं गोड बोलून तो बळकावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी त्यांना तो गाळा दिलेला नाही. त्यांनी पजेशन सुरुवातीपासून ज्या दिवशी त्यांनी ते पजेशन घेतलंय, त्यांनी पजेशन जेव्हा ह्या घाडगे साहेबांना हँडओव्हर केलं त्या दिवसापासून त्यांनी ते पजेशन स्वतःकडे ठेवलेलं आहे आणि ते त्यांच्याकडून बळजबरीने ते पजेशन हिसकावून घेण्याचा प्रयत्न आत्तापर्यंत या विपुल दोषी आणि हे सोसायटीच्या खांद्यावरून ते हे सगळं चालवत आहेत, सोसायटीच्या माध्यमातून चालवत आहेत. आणि गेल्या 1.5 वर्षामध्ये गाडगे आणि त्यांची फॅमिली यांना अतिशय म्हणजे अशा पद्धतीने कोणी ह्या मुंबईमध्ये तरी असा त्रास देत नाही, परंतु ह्या गाडगे फॅमिलीला त्यांनी बराच त्रास दिला. त्यांचं सभासदत्व रद्द करण्याचा प्रयत्न केला. बहुत सही और बहुत अच्छा सटीक सवाल आपने पूछा, क्यों हिंदी में इसका जवाब दूंगा, क्योंकि ये तो सिर्फ एक गाडगे साहब ने हिम्मत की है सामने खड़े रहने की और इनके सामने केस लड़ने की. आज आप आगे आगे देखते जाइए ऐसे और कितने केसेस फाइल हो जाएंगे, क्योंकि मैं खुद एक प्रोफेशनल लॉयर हूं यहां पर और मेरे पास ही कम से कम 15 से 20 इनके अगेंस्ट में केसेस आए हुए. आने वाले दिनों में यही सारी चीजें मैं कोर्ट के सामने भी कहता रहूंगा और आप लोग अगर फिर से पूछने आएंगे तो सारी डिटेल भी दूंगा आपको. आमचं समर्थन असं नाही की मराठी माणसासाठी राज साहेब प्रत्येक वेळेला राज साहेब ठाकरे हे गंभीरपणे पाठीमागे उभे आहेत आणि राज साहेबांचा आदेश न पाहता आम्ही आमचे संपूर्ण महाराष्ट्र सैनिक, माझे महिला विभागाध्यक्ष आहेत, विभागाध्यक्ष आहेत, आमचे सरचिटणीस नयनजी कदम आहेत, यांनी मला सांगितलं की तुम्ही सर्व आपली टीम घेऊन महाराष्ट्र नवनिसेना मराठी माणसासाठी तुम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहा आणि आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. मला एकच सांगायचं आहे की संध्या विपुल दोषी आणि त्यांचे पती विपुल दोषी गावकर हे लोकांना खूप प्रमाणात फसवत आहेत, पण लोकांना ह्या जनतेला आपल्या सोसायटीमधल्या लोकांना समजत नाही की थोड्याफार चिरीमिरी पैशासाठी आपली संपूर्ण हक्काची घरं त्यांच्या ताब्यात देत आहेत. जसं आज घाडगे साहेबांना इथे एवढ्या मोठ्या फसवलंय आणि प्राईम लोकेशन असल्यामुळे त्याची प्राईस वाढत आहे आणि त्या प्राईस वाढत असल्यामुळे त्यांच्याकडनं ते दुकान तुम्ही द्या आणि तुम्हाला मी पैसे देतो असं ते बोलत आहेत. आणि ह्याच्यासाठी आपल्या चारकोपवासींनी गेले 15 वर्ष त्यांना निवडून दिलंय, पण ते 15 वर्ष विकास सोडून ते फक्त हे विकास कामं करायला लागलेले आहेत आणि त्याच्यातून पैसा कमवायला लागलेले आहेत. जनतेने फक्त त्याचा योग्य मार्गाने त्यांना आता त्याला धडा शिकवण्याची गरज आहे आणि तो योग्य वेळ आलेला आहे. खूपसे असे जसे जाधव साहेबांनी आता सांगितलं खूपसे केसेस आहेत. आजही आम्हाला एक फोन आला की वरून की आम्ही त्यांचा एक प्रॉब्लेम आहे आम्ही सांगायला, पण घाडगे साहेबांनी एवढं मोठं
हे दाखवलेलं डेअरी म्हणजे हे धाडस दाखवलेलं आहे आणि त्या धाडसामुळे आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्सेना खूप त्यांच्या खंबीरपणे पाठीमागे उभे आहे. केव्हा केव्हा ज्या ज्यावेळी मदत लागेल रात्री अपरात्री आम्ही त्यांच्या खंबीरपणे पाठीमागे उभे राहू. जय हिंद जय महाराष्ट्र. जय हमारे ऊपर ही आई है पूरी आणि त्याच्यामधून आम्ही स्वतः माझे पती आणि इतके हॅरेसमेंट करतात, सतत धमक्या देत आहेत, खाली करा खाली करा खाली करा. का करायचं आम्ही जर आम्ही पूर्ण रजिस्ट्रेशन केलेलं आहे, स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन सगळं केलेलं आहे, मग आम्ही का खाली करायचं? जर आम्हाला आमच्या व्यवसायाच्या योग्यतेनुसार आम्ही ती जागा तुमचे पूर्ण पैसे देऊन जर दिलेली आहे तर आम्ही खाली का करायची? अशा धमक्या का द्या हे करायच्या यांच्या ऐकायच्या? प्रशासन याच्याकडे का लक्ष देत नाही या लोकांकडे? विपुल दोषी हे सतत आम्हाला बोलतात तुम्हाला 5 वर्ष तुम्हाला कोर्टामध्ये लटकवणार, अर्धे पैसे तुम्हाला देणार, असं का आम्ही ऐकून घ्यायचं? किती आम्हाला हा त्रास. माझे मिस्टर आम्ही झोपत नाही, सतत कोर्टाच्या पायऱ्या आम्हाला जावं, व्यवसाय सोडून आम्हाला हे करावं लागतंय. माझ्या मुलाला जेवणाचं पत्ता नाही, काही नाही. आम्ही सतत दिवसा आठवड्यातून 4 दिवस आम्ही कोर्टातच असतो. माझ्या मुलाचं शिक्षण, त्याला मास्टर करायचं होतं या ऑफिसमध्ये येऊन, ते पण 1 वर्ष त्याचं वाया गेलं. काय हा प्रशा या विपुल दोषीला म्हणायचं? किती येत राहत लोकां नगरसेवक म्हणजे लोकांच्या मदतीसाठी असतात की असं हॅरेसमेंट करण्यासाठी असतात? मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना विनंती करते आणि उद्धवजी ठाकरे साहेबांना विनंती करते की ह्या पूर्ण संपूर्ण ह्याचा तपास करावा आणि आम्हाला न्याय द्यावा.